चालू करके रखो चालू करो मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या अंतरवली सराटी गावात काय पत्र आलंय ते वाचा ऐका त्यावर आता भरकर भरमा तो वगैरे देऊन गेला आता खूप पाहता रांगे यांचं शिष्टमंडळ काल सरकारच्या भेटीला गेलेलं होतं आणि या दरम्यान चर्चा झालेली होती सरकारसोबत. दरम्यान जरांगे यांचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा गावामध्ये येऊन त्यांची जरांगे यांच्याशी चर्चा झाली. अर्जुन खोतकर यांनी स्वतः माझ्याशी येऊन बोलावं अशी मागणी काही वेळापूर्वीच मनोज जरांगे यांनी केलेली होती. दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळामध्ये अर्जुन खोतकर यांचा देखील समावेश होता आणि एक लिफाफा घेऊन ते व्यासपीठावर येणार अशी माहिती काही वेळापूर्वी मिळालेली होती आणि याच संदर्भातला हा लिफाफा असल्याचं सध्या दृश्यांवरून समजतंय दिसतंय. या लिफाफ्यातल्या कागदाचं सध्या वाचन केलं जात आहे आणि यानंतर जरांगे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. गेल्या 12 दिवसांपासून आपण पाहतोय जरांगे यांचं उपोषण हे सुरूच होतं. अनेक मागण्या होत्या आणि या संदर्भात बरीच चर्चा केली गेली. जरांगे यांचं एक शिष्टमंडळ का सरकारच्या भेटीला गेलेलं होतं. हे शिष्टमंडळ सह्याद्रीवर गेलं आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली. मराठवाड्यासह महाराष्ट्रामधील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी शिष्टमंडळानं आपली भूमिका मांडत आरक्षणाची मागणी यावेळी केलेली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काल यांच्यासोबतच्या काल झालेल्या बैठकीनंतर चर्चेनंतर या शिष्टमंडळात हे अंतरवाली सराटीमध्ये गावात दाखल झालं. त्यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे. आवाज येत नाही.